माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. सर्वांना नमस्कार. मी आता आहे मध्य प्रदेशला सतना जिल्ह्यातल्या भैरवा या शहरामध्ये आणि आता आपण जात आहोत हे त्रिकूट पर्वत आहे आणि भारतातले जे शक्तिपीठ आहेत देवी मातेची त्यापैकी एक प्रमुख शक्तिपीठ म्हणजे माँ शारदा देवीच्या शक्तिपीठाकडे आपण आता निघालेलो आहोत आणि इथं आता रोपवेची व्यवस्था असल्यामुळे बराचशी त्रास वाचेल नाही तर एवढं डोंगर चढून पर्वत चढून जावं लागायचं त्रिकूट पर्वत. अर्थात आणखी काही लोक जातात हे तुम्हाला इकडे दिसत असेल तिकडून, पण आपण रोपवेचा मार्ग निवडला आणि हे तुम्हाला जी वरती दिसत आहे ते माँ शारदा देवीचं पवित्र असं मंदिर आणि हा त्रिकूट पर्वत रांगा. पुन्हा एकदा सांगतो की ह्या मध्य प्रदेशमधल्या सतना जिल्ह्यातल्या भैरवा मैहर या गावात हे शक्तिपीठ वसलेलं आहे. मला आशा आहे की आपल्याला हे सर्व दिसत असेल कारण आम्ही जाळीच्या ट्रॉलीमध्ये असल्यामुळं थोडासा मध्ये व्यत्यय येतो आहे, तरी मी प्रयत्न करतो आहे. बघूया रोपवेमधनं आपण निघालेलो आहोत माताजीच्या दर्शनाला. ह्या अशा जवळपास 60 ट्रॉल्या इथं नेहमी चालू असतात. एका ट्रॉलीमध्ये 4 प्रवासी अशा छोट्या ट्रॉल्या आहेत आणि हा त्रिकूट पर्वत तुम्हाला इकडल्या बाजून दाखवतो. हे बघा हे सगळं त्रिकूट पर्वताची रांगा आणि आपण अशा या पर्वतामधनं आता देवी मातेच्या माताजीच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. अत्यंत पवित्र असे हे शक्तिपीठ. आता हा वरवर चढत जाणारा प्रवास आहे आपला. तुम्हाला कॅमेऱ्यातून काही भव्यत लक्षात येणार नाही, पण आम्हाला लक्षात येते. तर जे भारतातले किंवा जगातले प्रमुख शक्तिपीठ आहेत त्यापैकी एक प्रमुख शक्तिपीठ असलेलं माँ शारदा देवीचं हे पवित्र शक्तिपीठ हे तुम्हाला दिसत असेल. हे मंदिर आहे, मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे सोन्याचं चमकत असलेलं शिखर आणि ते मंदिर बघा किती खडतर प्रवास आणि भक्त. हे बघा देवी माँच्या नावाचं जय जयकार करत आहेत. ज्यांचं दर्शन झाले ते समाधानानं परत जात आहेत आणि आम्ही आता वरती दर्शनासाठी निघालो आहोत माताजीच्या. हे बघा हा त्रिकूट पर्वत. हा बघा हा आणि हे माताजीचं मंदिर प्रचंड उंचीवर असलेलं असे हे मंदिर. आम्ही आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत असं मला हरकत नाही. खाली हे बघा रस्ता वगैरे किती छोटा दिसतोय वाहनं. अरे बापरे, रोपवेमुळे अनेक जणांची सुविधा झाली. पायऱ्या वगैरे चढून जायची गरज पडत नाही. आता रोपवेमधून आपण डायरेक्ट तिथे पोहोचतो. हे बघा हे भक्त निघालेले आहेत पायी, त्यांच्यासाठी केलेलं हे सगळं शेड वगैरे तुम्हाला दिसत असेल अशी आशा करतो. कारण मला जास्त कॅमेरा हलवता येणार, जाळी आहे ह्या ट्रॉलीला त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये व्यत्यय येतो दिसण्यामध्ये. हे बघा हे पायसुद्धा रांगा प्रचंड असतात भक्तांच्या आणि ज्यांना सहन होत नाही प्रवास किंवा घाई असते. आता जशी आम्हाला घाई आहे तसं आम्ही मग ट्रॉलीचा पर्याय निवडला, इथून लवकर जाता येते. तर अशा या मध्य प्रदेशातल्या या पवित्र अशा माँ शारदा शक्तिपीठाच्या आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. बघूया पुढे मंदिरामध्ये आपल्याला चित्रीकरण करता येते की नाही. आता हा शेवटचा टप्पा आहे. तुम्हाला दिसत असेल ट्रॉल्या सारखंच असतात चालू, सारखं अगदी 100 फुटावर एक अशी चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या 60 ट्रॉल्या आहेत एकूण. आता आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात आलो. हवा वगैरे इथं वाढलेली आहे वरती कारण आम्ही उंचीवरून आलो. आता समुद्र सपाटीपासून उंचावर आल्यामुळं हवा वाढली.
तर हा शेवटचा टप्पा हे पहा. तर अशा पद्धतीने आम्ही ह्या ट्रॉलीतून आता उतरलो आणि ही ट्रॉली परत निघाली. हे बघा लगेच दुसरी आली. आता आम्ही माँ शारदा देवीच्या मंदिराच्या अगदी सान्निध्यात आलेलो आहोत. हे बघा भक्तांच्या रांगा आणि स्क्रीनवरती तुम्हाला माताजींची पूजा सुरू असलेली दिसत असेल. ते भव्य असं सभामंडप. इथून दर्शन मार्ग आहे. समोरून फोटो वगैरे काढता येतो की नाही माहीत नाही, म्हणून मी आता आपल्या कॅमेराला भरपूर झूम असल्यामुळे इथूनच आपल्याला माताजीचं दर्शन घडवतो. मला आशा आहे तुम्हाला माताजीचं ती नाही हो माता स्कूटी घेऊन गेले का तुमच्यापासून फिरली बोर चालू आहे ना कुठे कुठे गेलं पता आहे इथलं का. बर बर कारण का तर ते बोर चालू राहिले म्हणा ते भांडेवाल्याचं का होता कोण आला लाईट गेला तसा चालू की लाईट गेली असली तो बंद झाला नाहीतर त्याला सांगितलं कोणाच्या सांगा म्हणून तिथले का माता करतो. भक्तांच्या प्रचंड रांगा लागलेल्या असतात. वर्षाचे 12 महिने इथं भक्तांचे रीग असते माताजीच्या दर्शनासाठी आणि सर्व दूर परिसरातून आलेली म्हणजे अगदी भारतभरातून. आम्हाला इथं पंजाब असेल, हरियाणा असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, वेगवेगळ्या राज्यातले भाविक भक्त इथं सातत्याने गर्दी करत असतात. तर हे वरून मी तुम्हाला मेहरवा शहराचं दर्शन दाखवण्याचा प्रयत्न करते, पण हे मध्ये जाळ्या वगैरे असल्यामुळे व्यत्यय असल्यामुळे ते दाखवता येत नाही. तर हे अशा भक्तांच्या रांगा आणि हा त्रिकूट पर्वत, त्रिकूट पर्वताच्या ह्या रांगा आपल्याला दिसत असतील. हे शहर आणि हा मंदिराचा बाहेरचा लूक हे बघा समोर काय कुणाचे नवस वगैरे असतील तर अत्यंत त्रिकूट पर्वतावर उंचीवर असलेले हे शक्तीपीठ जय माँ शारदा देवी यांचं मंदिर आपल्याला नक्कीच आवडला असेल. या भावनेसह मी मध्य प्रदेशच्या या शक्तीपीठातून आपला निरोप देतो. जय जगत. हे आता आपण माताजीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आलेलो आहोत.